सकस आणि दर्जेदार आशयासाठी ॲग्रोवनचा दिवाळी अंक ओळखला जातो. यंदाचा दिवाळी अंक महाराष्ट्रातल्या चविष्ट, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक अशा वैशिष्ट्यपूर्ण पीक संपदेचा रंजक धांडोळा घेणार असून हा दिवाळी अंक आजपासून राज्यात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं. यावेळी ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, एपी ग्लोबलचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, ॲग्रोवन डिजिटलचे कंटेंट चीफ रमेश जाधव यांच्यासह इतर अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण पिकांची मोठी विविधता आहे. महाराष्ट्राच्या या समृद्ध पीक संपदेचा दस्तावेज ॲग्रोवनच्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला असल्याचं प्रतिपादन थोरात यांनी केलं आहे. कृषी क्षेत्रामध्ये जगात नवीन काय चालू आहे हे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातले शेतकरी ॲग्रोवन वाचतात असंही यावेळी ते म्हणाले आहेत. ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन आताच आम्ही सर्वांनी केलं. ॲग्रोवन हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा सदस्य झालेला आहे. जो काही जिथं असू शेतकरी ज्याला काही जे नवं करावं वाटतं किंवा जगात नवं काय चाललं आहे हे पाहावं वाटतं तो प्रत्येक शेतकरी ॲग्रोवन दिवसामध्ये वाचणार म्हणजे वाचणार. खरं ते ॲग्रोवनच्या पहिल्या प्रकाशन समारंभापासून मी त्यांचा सदस्य आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि शेती या विषयाला एक स्वतंत्र दैनिक निघू शकतं ही जी कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण ती यशस्वीरितीनं सकाळ ग्रुपनं आतापर्यंत पार पाडलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. हा दिवाळी अंक तर खूप वैशिष्ट्यपूर्ण मला वाटतो आणि मुद्दाम शेतकऱ्यांनी तो पहावा वाचावा असं मला वाटतं. दिवाळी आनंदाची करण्यामध्ये मोठा सहभाग या अंकाचा निश्चितपणे राहील. महाराष्ट्रामध्ये प्रमुख पिकं आपण पाहतो की कोकणमध्ये गेलं की हापूस असतो, केशर आंबा आता मराठवाड्याचं वैशिष्ट्य झालं आहे, संत्री विदर्भाचं वैशिष्ट्य झालं आहे, डाळिंब आता आपण सोलापूर या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात डाळिंब आहे, जळगावची केळी आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा काही पिकं आहेत की जी त्या त्या विभागाचं वैशिष्ट्य सांगत असतात, त्यांना प्राधान्य या निमित्तानं त्यांनी दिलं आहे. अंजीर जे आहे आपला सासवडचं त्या अंजीराला अंजीर त्यांनी सांगितलंय, इंद्रायणीचा तांदूळ त्यांनी दाखवला, काही वांग जळगावचं वांग असेल ते दाखवलं, किंवा कोल्हापूरचा काही भागामध्ये जे वांगे होतात काटेरी वांगे त्यांचं वैशिष्ट्य असेल. असे महाराष्ट्र कुठं आलं पिकतंय कुठं काय आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या चवीचं वैशिष्ट्य स्वाद एक वेगळा त्याचा आहे. हे एकत्र केले संपूर्ण महाराष्ट्रामधील आणि त्याचा हा दिवाळी अंक झालेला आहे. शेतकऱ्यांनी मुद्दाम हा वाचला पाहिजे, मला वाटतं खूप माहिती त्यामधून मिळेल आणि आपली दिवाळी अत्यंत सफल होईल अशा प्रकारचा हा अंक आहे. मी खूप अभिनंदन सकाळ ग्रुपचं करत आहे. ॲग्रोवनचा प्रत्येक दिवाळी अंक एका विशिष्ट थीमवर केंद्रित असतो, तीच परंपरा कायम ठेवून यंदाच्या अंकात राज्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण पीक संपदेचा वेध घेऊन या दिवाळी अंकात महाराष्ट्रातल्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा धांडोळा घेतला असल्याचं मत ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केलं आहे. दरवर्षी ॲग्रोवन दिवाळी अंक घेऊन येत असतो आणि शेतकरी बांधवांसाठी ही एक मेजवानी असते, कारण एक नवी संकल्पना घेऊन या अंकाचं नियोजन आम्ही करतो. तर यावर्षीची संकल्पना आहे ती राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळे पीकसमूह जे म्हणतो आपण क्लस्टर्स, तर तसे राज्याच्या अनेक भागांमध्ये आहे. उदाहरणार्थ नृसिंहवाडीची वांगी आपल्याला माहिती आहे जी चविष्ट आहे, वायगावची हळद, भिवापूरची मिरची, जळगावचं भरताचं वांगं, सासवडचं अंजीर, पुणे जिल्ह्यातला इंद्रायणी तांदूळ, अशा 150-200 वर्षाचा इतिहास असलेली किंवा त्याच्यापेक्षा जास्त इतिहास असलेली ही पिकं आहेत आणि त्या भागामध्ये ती उत्तम येतात, त्याची चव उत्तम असते, त्याचा गंध उत्तम असतो आणि ते आवडीनं खाल्लं जातात. त्या त्या भागात जे पाहुणे येतात ते हे आवडीनं हे खात असतात. तर हे तिथंच का होतं, तर ही सगळी पिकं पर्यावरण अनुकूल आहे, तिथली हवा, तिथलं पाणी, तिथली माती, हवामान हे सगळं त्याला अनुकूल असतं, त्यामुळे ती पिकं त्या भागामध्ये उत्तम येतात, त्याची प्रत उत्तम असते, त्याची चव उत्तम असते, त्याचा गंध उत्तम असतो आणि लोक ते आवडीने खातात. तर हे असे समूह महाराष्ट्रामध्ये कसे तयार झाले याचा ऐतिहासिक धांडोळा घेण्याचं काम या दिवाळी अंकामध्ये केले. आणि आपल्याला कल्पना आहे की आत्ता कोरोनामुळे आपण सगळे आरोग्याविषयी खूप जागरूक आहोत, तर आपल्याला परत आपल्या मुळाकडे जायची गरज आहे असं मला वाटतं. कारण सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक निसर्गाला पूरक अशा स्वरूपाचं जे अन्न आहे ते आपण खायला पाहिजे, तर त्याच्याकडं निर्देश करणारा हा दिवाळी अंक आहे.
आणि शेतकरीच नव्हे तर सगळ्यांसाठीच हा एक उत्तम ठेवा ठरेल असा मला विश्वास वाटतो. तेव्हा या वर्षीचा दिवाळी अंक नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका.